पण तुमची प्रगती ही झालीच पाहिजे इतकी की जिथं कुठं तुम्ही उभे असाल तुम्ही उठून उजळून दिसता जरी अगदी तुम्ही मेलात तरी तुम्ही जगलं पाहिजे पण जेव्हा तुम्ही जिवंत आहात तेव्हा तुम्ही मेलेलं नसलं पाहिजे असे बरेच ऋषी संत जे इतक्या उत्कटतेने जगले की त्यांच्या मृत्यू हजारो वर्षांनंतरही आपण त्यांना अजूनही विसरू शकलो नाहीत हे एवढं तुमच्या बाबतीत नक्कीच घडलं पाहिजे की तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या भावना तुमच्या ऊर्जा तुमच्या आयुष्यात एक अडथळा होणार नाहीत कालच कोणीतरी मला आठवण करून देत होते माझ्यासुद्धा हे लक्षात आलं नाही माझा अमेरिका आणि केमध्ये अतिशय व्यस्त कार्यक्रमांचा दौरा करून मी इथं उतरलो फक्त एक दिवस आश्रमात आणि मग मी ऑस्ट्रेलियाला गेलो तिथं सुद्धा एका माग एक कार्यक्रम आणि मग एक दिवस मी सामान्य तापाने आजारी पडलो आणि मग मी परत इथं आश्रमात आलो फक्त एक दिवसासाठी आणि मग मी नेपाळला गेलो कैलासचा चालत प्रवास केला नेपाळ ट्रेक कैलास ट्रेक तिथून परतलो आणि अगदी एक दिवसही नाही फक्त अर्धा दिवस विश्रांतीनंतर मी कावेरी कॉलिंगच्या मोहिमेवर गेलो या दरम्यान मी पाच दिवसांच्या राष्ट्रीय दौऱ्यावर होतो जिथं कावेरी कॉलिंगसाठी आवश्यक राजकीय जमोवाजमवो करायचा प्रयत्न करत होतो तर परतल्यानंतर त्याच दिवशी मी कावेरी कॉलिंगची सुरुवात केली ती मोहीम संपवली नुकताच मी इथं अग आलो अगदी एक दिवसही नाही सतराला आम्ही आलो अठराला पहाटे नऊ वाजता मी पुन्हा बँगलोरच्या मीटिंगसाठी निघालो आणि हे सतत चालूच चा, आहे तिथून कालच मी परतलो तर लोक म्हणत होते सद्गुरू तुम्ही एक दिवसही आराम घेतला नाहीये खरं तर आज माझा विश्रांतीचा दिवस आहे okay. <laughs> तुम्ही कशासाठी टाळ्या वाजवताय सकाळपासूनच फाईल्सचे डीग लागलेत आणि इथे तुम्ही सर्वजण जमलायत आणि आता मीटिंगवर मिटिंग, मिटिंग सतत आहेत आणि अकरा वाजता काल भैरव कर्म आहे आज रात्री महालय अमावस्या आणि हा विश्रांतीचा दिवस आहे माझ्यासाठी okay. तर कधी कधी शरीर तक्रार करतं का साहजिकच ते करत जर शरीर तक्रार करत नसेल याचा अर्थ तुम्ही ते वापरत नाही हॅलो शरीरानं तक्रार करू द्या हवी तर पण तुम्ही तक्रार करू नका एवढंच तुम्हाला शिकायचं आहे यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्याप्रती भक्ती आणि समर्पणाची गरज आहे जर तुमच्याकडे तो समर्पणाचा भाव नसेल शरीराआधी मन तक्रार करेल भावना तक्रार करतील सगळं काही तक्रार करेल नाही 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 आधी शरीरानं तक्रार केली पाहिजे याचा अर्थ तुम्ही शारीरिकरित्या ताणले गेलाय आणि मग मन थोडंसं तोलून मापून निर्णय घेऊ शकेल माझ्यासारखं तुम्ही माझ्यासारखं आराम घेऊ शकता याचा अर्थ फक्त रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सक्रिय असता फक्त मध्यरात्रीपर्यंत त्यानंतर तुम्ही झोपता नाही तर ते पहाटे दोन वाजेपर्यंत चालेल आजचा माझा हा विश्रांतीचा दिवस आहे जर तुमच्या शरीराला जाणवत नसेल जीवन कठीण आहे शरीर मन नव्हे जर तुमच्या शरीराला जाणवत नसेल की जीवन कठीण आहे याचा अर्थ तुम्ही काहीही उपयोगी काम करत नाही आहात तुमचं शरीर सतत ताणलेलं असलं पाहिजे त्याला जाणवलं पाहिजे हे कठीण आहे हे कठीण आहे जेव्हा तुम्ही बिछाण्यावर जाता तेव्हा तुम्ही झोपला नाही तुम्ही मेल पाहिजे yes. ही अशी नहीं आ रहा है. एका दगडावर तुम्ही आडवे होता आणि तुम्ही जणू मरून जाता सहज तुम्ही असंच असायला हवं दिवसाच्या शेवटी मग दुसऱ्या दिवशी सकाळी शरीर पुन्हा उसळी मारून उठेल जणू त्याचा पुनर्जन्म झालाय आ... हे असं चालणार नाही तुम्हाला जाणवलं पाहिजे तुमच्या शरीर यंत्रणेसाठी ते कठीण आहे कारण हाच याचा स्वभाव आहे तुम्ही जितकं हे अधिक ताणता तितकं अधिक ते मजबूत बनतं ते अधिक चांगलं बनतं नाही का जे याला दुसऱ्या दिवसासाठी जपण्याचा प्रयत्न करतायत त्याला न वापरता ते, वापर ते जीवन हे काही जतन करता येत नाही हे तुम्ही समजून घ्यायला हवं मेलेल्या गोष्टी जतन केल्या जाऊ शकतात जीवन जतन करता येत नाही त्याचं फक्त पोषण केलं जाऊ शकतं आणि त्याला वापरता येतं तुम्ही स्वतःच जतन आणि वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही ते सतत माझ्यावर भडीमार करत होते कुठं बरं बेंगलोर किंवा दिल्ली कुठंतरी खूपच व्यस्त कामांची रांग सारख्या मीटिंग्स मी म्हणालो मी एका तासासाठी सुट्टीवर जातोय <laughs> जेव्हा तुम्ही तरुण असता ती एक तासाची सुट्टी सुद्धा तुमच्या आयुष्यात नसायला हवी हो नाहीतर तुम्ही लवकरच म्हातारे व्हाल हो जे खूप सुट्ट्या घेतात ते लवकरच म्हातारे होतील जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा पाच मिनिटांची सुट्टी असली नाही पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही ना काही काही ना काही करतच आहात याचा अर्थ असा की या किंवा त्या मार्गानं तुम्ही स्वतःला सतत उच्च स्तरावर विकसित करताय एकतर बाहेरच्या कार्यकृतींनी किंवा आंतरिक कार्यकृतीतून पण तुमची प्रगती ही झालीच पाहिजे इतकी की जिथं कुठं तुम्ही उभे असाल तुम्ही उठून उजळून दिसता पण हे काही कोणाशी स्पर्धा करण्याबाबत नाहीये पण हे जीवन त्याच्या पूर्ण व्याप्तीत विकसित पाहिजे नाही का so? प्रत्येक जीवन हेच तर करत आहे हे काही फक्त आपल्या बाबतीतच लागू नाहीये एक नारळाचं झाड उत्तम नारळाचं चा झाड होण्यासाठी शक्य ते सगळं काही करत आहे परिपूर्ण त्याचप्रमाणे एक पक्षी एक नागतोडा एक कीटक सुद्धा एक हत्ती सुद्धा असं एकूण एक सर्व काही असं नाहीये काय फक्त मनुष्य संकोचतोय कारण त्यांना त्यांच्या मेंदूला कसं हाताळावं हेच ते शिकले नाही आहेत त्यांचे स्वतःचेच विचार त्यांना गोंधाळून टाकतायत अगदी मूलभूत प्रश्न मी मी परिपूर्ण जीवन बनलं पाहिजे की नाही आज हा प्रश्न एक वादाचा मुद्दा बनलाय आणि लोकांना वाटतं की ते शहाणपणे हॅलो तुम्ही एक परिपूर्ण मनुष्य बनायला पाहिजे की नाही याबद्दल काही का? या वाद आहे का याबद्दल कोणताही वाद नाही तो जीवनाचा मार्ग आहे हे एक परिपूर्ण आयुष्य बनलंच पाहिजे जर हे परिपूर्ण आयुष्य बनलं तर ते काय करेल ते काय करतं याची मला परवा नाही ते जे काही करेल ते ते खूप चांगलं करेल तेवढंच तर महत्वाचं आहे ते जे काही करतं ते ते चांगलंच करेल इतकंच महत्त्वाचं आहे फक्त एक प्रकारचं कामच या जगात महत्त्वाचं आहे असं नाही प्रत्येक काम महत्त्वाचं आहे जर ते चांगलं केलं गेलं तर ते जे काही आहे ते विलक्षण आहे कोणीतरी फरशी साफ करतो बघा त्यांनी चांगलं काम केलं हे छान नाही आहे का हे इतर कामांपेक्षा कमी आहे का तर यासाठी प्रत्येक गोष्ट एक समान पाहण्यासाठी प्रत्येक वेळी संपूर्ण वेगात काम करण्यासाठी तुम्हाला समर्पणाची गरज आहे तुम्हाला समर्पणाच्या अग्नीची गरज आहे नाहीतर दहीच मी दह्याच्या विरोधात का बोलतोय हे गायींच्या विरोधात होऊ शकतं जरी अगदी तुम्ही मेलात तरी तुम्ही जगलं पाहिजे पण जेव्हा तुम्ही जिवंत आहात तेव्हा तुम्ही मेलेलं नसलं पाहिजे नाही का हॅलो जे खरोखरच पूर्णपणे जगले जरी ते खूप पूर्वी मेले असले तरीही ते जिवंत आहेत नाही का काही ना काही मार्गानं हो का नाही बरं हजारो वर्षानंतर अजूनही आपण आदियोगींना आठवतो कारण ते इतक्या प्रखरतेने जगले असे बरेच ऋषी संत जे इतक्या उत्कटतेने जगले की त्यांच्या मृत्यूपश्चात हजारो वर्षांनंतरही आपण त्यांना अजूनही विसरू शकलो नाही ते अजूनही आपल्या मनात आणि हृदयात राहतात दोन दिवसात महात्मा गांधींची एकशे पन्नासावी जयंती आहे ते अजूनही जिवंत आहेत कारण त्यांनी जे काही केलं त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टींची आपण सहमत असू किंवा नसू पण ते जे काही करत होते ते पूर्णपणे न डगमगता करत होते नाही का विदाउट हेजिटेशन हे एवढं तुमच्या बाबतीत नक्कीच घडलं पाहिजे की तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या भावना तुमच्या ऊर्जा तुमच्या आयुष्यात एक अडथळा होणार नाहीत तुमच्या आयुष्यात ती तुम्हाला सशक्त करणारी साधन आहेत हे एवढं तुम्ही केलंच पाहिजे